आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आई दादाने फक्त घर सोडलंय, नाती नाही तोडली आहेत. तू काय पण बोल ग, पण मला माहिती आहे ना त्याचा राग. तू नाही येणार हर्षदाच्या लग्नाला. आणि तुला असं वाटतं तुझी गिरीजा हे होऊ दे, माझ्यावर विश्वास ठेव. आई मी तुला सांगते, दादा आणि वहिनी फक्त लग्नाला येणारच नाहीत, तर ते लग्नातले सगळे विधी पार पाडतील. खरंच होईल का गो असं? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आई मी तुला प्रॉमिस करते. मग तर झालं. नको एवढा विचार करूस का या सगळ्या गोष्टींचा, नंतर तुलाच त्रास होतो. आणि आता जा आणि आराम कर जरा वेळ, नंतर लेकीच्या लग्नात धावपळ होणारच आहे. काय? मी आलेच. अहो लहान मुलांसारखं कसलं भांडताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा बरो, मी बघते काय ते. काय हो तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? नाही त्या दिवशी हॉटेलमध्ये पण भांडलात, आता आमच्या घरी येऊन वाद घालताय, काय चाललंय काय? हे बघा मॅडम, माका काय भांडाची हौस नाही. तुमचं पोरगोच असं वागलो ना म्हणून माका तुमच्या घरात येऊचा लागला. शिरला कानात विक्रांत, त्यानं काय केलं आता? तर माका विचारण्यापेक्षा त्याका विचारा. आणि त्याका सांगा दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालू नको. असं जर वागलो नाही ना तो, तर तुमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराच्या वेळा तो नसात. बस हे आता अति होतंय. अरे तुझ्या पोराचा अति झाला त्याचं काय? इल्लो ना आमच्या हर्षदाच्या साखरपुड्या, मग लाडू आणि चिवडो खाऊन निघून जायचं ना, कशात थांबलो तर? त्या गिरिजाच्या नादाक लागत खोटे पुरावे तयार करून माका जेलमध्ये पाठवची काय गरज होती? एक मिनिट, आता तुम्ही विक्रांत विषयी वाटेल ते बोलताय. अच्छा, म्हणजे आम्ही बोललो तर तुमका आवडणार नाही, कारण तो तुमचं पोरगो आहे ना. आणि तो वाटेल तसा वागलो तर ता आम्ही सहन करायचा काय? ओ मॅडम, आमका शिकवण्यापेक्षा ना जर स्वतःच्या पोरावरती बरेच संस्कार केला असतास तर बरा झाला असता. शिरला का ना? ए, आमच्या मुलावर कसे संस्कार करायचे ना, तू नको शिकवस आम्हाला. तूच चुकीचा वागला होतास म्हणून तुला जेलमध्ये जावं लागलं, आणि त्याचं सगळं खापर ना तू आता विक्रांतच्या डोक्यावर पडतोयस. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता आम्ही कसा वागायचा किंवा कोणी कसा वागायचा त्या तुम्ही ठरवताला? हो, कारण तू चुकीचाच वागला होतास. ए, नाही तर जा गप गुमान आमच्या घरातून निघून जा. गिरिजाचा काका आहेस ना म्हणून चोडतोय, नाहीतर? नाहीतर काय? अरे बोल ना, नाहीतर काय? नाहीतर काय, थांब तुला आता मी दाखवतो मी काय करू शकतो. ते थांब, काय करताय तुम्ही, थांबा जरा. जाऊन दे दाखवते, द्या त्यांना फोन द्या. मगाच मग ना ऐकते मी दाखवतोय दाखवतोय. नाही एकदा माका काय तर दाखवाच, माका पण बघूचा. नाही तू देस फोन देस मी. एक मिनिट प्लीज, तुम्ही दोघं जरा शांत व्हा प्लीज. तुम्हाला कळत नाहीये का की असं आरडा ओरडा करून भांडणं नाही मिटत? मी काय म्हणते, त्यापेक्षा आपण जरा शांतपणे बसून बोलूयात. काय बसून बोलू? बसून बोलू काय? अरे बसून बोला, मी काय माझ्या मुलीचं स्थळ घेऊन येईल? काय हरकत आहे? नाही मला चालेल तुमची मुलगी सून म्हणून.
बोला, करायची का बोलणी? अगं ये इसका डोकं फिरलंय का? याची मुलगी आणि आपली सून, शक्यच नाही. अगं हा माणूसच मला पटत नाही तर याची मुलगी तर लांबची गोष्ट आहे. तुम्ही जरा गप्प बसता का? मी ना तुम्हा पुरुष मंडळींना यातलं काही कळत नाही. रमाकांतराव, मी काय म्हणते, तुमचा ना आमच्या विक्रांत विषयी जरा गैरसमजच झालाय. अहो तुम्हाला वाटतो तसं नाहीये तो मुळीच. हो तो एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, तुम्हाला माहितीच आहे. शिवाय त्याचं बॉक्सिंग मध्येही नाव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा तो एकुलता एक मुलगा आहे. सो जे काही आमचं आहे ते त्याचच आहे तसं नाही का? अहो हे काय म्हणतील ह्याचा विचार तुम्ही नका करू, मी बघते काय ते. आतापर्यंत जे काय झालंय ना ते आपण विसरून जाऊया. आणि अहो मला तर वाटतं हा जो काही गैरसमज झालाय ना तो गिरीजामुळे झालेला आहे. हा 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 बरोबर बरोबर, ह्या बाकी 100,000% तुम्ही बरोबर बोललात. मग झालं तर. आणि ओ विक्रांत सुद्धा सारखं गिरीजा गिरीजा करत तिच्या मागे फिरतो ना, मला अजिबात आवडत नाही. मीना तू हे जे काही ठरवतेस ते विक्रांतला आवडेल असं मला अजिबात वाटत नाहीये. मुलांना नाही कळत हो, ते लहान असतात, त्यांना नाही कळत आपलं भलं कशात येते. काय रमाकांतराव, अहो गप्प का, बोला ना काहीतरी. नाही आता तुम्ही प्रपोजलच असा अचानक अंगावर टाकलास ना माझ्या, माका काय सुचतच नाही हो. म्हणजे माझा डोक्याच काम करीन असा झालेला. मी काय म्हणतोय मॅडम, माका विचार करू थोडो वेळ हो. नो प्रॉब्लेम, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. घरी जा, घरच्यांबरोबर हा मॅटर डिस्कस करा आणि मग आम्हाला निवांत कळवा, काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणतास तर विचार करू काय हरकतच नाही ना. महेशराव येतो या. आता काय येणं जाणं वाढतच राहतला ना, आता तरी जरा हसा ना. हो माणूस काय आयुष्यात हसत असं नाही, असं नाही. येतोय हा लवकरात लवकर, तुमका विचार करून कळवतोय शिरला का ना. चला चल रे. मीना तुझं काय डोकं फिरलंय? काय विचार करतेस तू? माझं मुळीच डोकं फिरलेलं नाहीये, ठिकाणावर आहे, म्हणूनच मी हे सगळं करते. अहो तुम्ही पण जरा विचार करा ना, त्यांचा घराणा आपल्या तोलामोलाच आहे. रमाकांत मयेकरांचं बाहेर नाव आहे आणि गिरीजापेक्षा त्यांची मुलगी सून म्हणून आपल्या घरी आली ना तर सगळं चांगलं होईल. या माणसाची मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली तर सगळं चांगलं होईल असं तुला वाटतंय? मला नाही. तुम्हाला कधीच काही चांगलं वाटत नाही हो. पण आता प्रश्न फक्त एवढाच आहे की विक्रांतचं लग्न झाल्यावर तरी त्याचं ते गिरीजा गिरीजा म्हणणं बंद होणार आहे का नाही. असो तुला हा प्रश्न पडलाय आणि मला हा प्रश्न पडलाय की तू हे जे काही ठरवतेस ते विक्रांतला कळल्यावर त्याला काय वाटणार आहे. कुठे चाललोय आपण? किती प्रश्न विचारतेस, तोंड बंद ठेव जरा आणि माझ्या मागे मागे चल. तेच करते मगापासून. ओ
सांग ना कुठे चाललोय. अगं तेच कर. मी जेव्हा बॅग घेऊन निघायला सांगितलं तेव्हा नाही निघालीस. गिरिजाने घरातून बाहेर हकललं तेव्हा बरी निघालीस. माझ्या प्रेमाखातर माझा ऐकलं असतस ना तर मला बरं वाटलं असत. बरोबर ओळखलं तुम्ही. गिरिजाताईंनी सांगितलं म्हणूनच मी घर सोडून बाहेर पडले. आणि मला माहितीये तुम्हाला बरं वाटतं ते फक्त तुमच्या दारूमुळेच. त्यामुळे तुमचं ऐकण्याचा काही प्रश्नच येत नाही. ए आता मला काही बोलू नकोस. तुझ्या त्या गिरिजाताईमुळे सगळं झालंय ना त्याचा आधी विचार कर. स्वतःच्या सख्या भावाला घराच्या बाहेर काढून त्याच्या कुटुंबाला बेघर केलंय तिने. एक मिनिट. आपण घर सोडायचा हा निर्णय तुमचा होता. वा अजूनही तिचंच कौतुक आहे ना तुला. काय जादू काय केलंय तिने तुझ्यावर. तिने उद्या विष यायला सांगितलं ना ते सुद्धा घेशील तू. मला सांगा गिरिजाताईंनी तुम्हाला आणि काकांना अटक कशी करायला लावली. नाही म्हणजे त्यांनी काही पुरावे दिले का तुमच्या विरोधात. घाबरा नको. मी काय तुका जास्त दिवस जेलमध्ये रवाक देऊचे नाही. शेवटी माझं रोहन आणि तू दोघे माका सारखेच ना रे. तू जर कबुली दिलंस ना तर मी 2-3 दिवसात जामीन घेईन. ठीक आहे साहेब. तुम्हाला खरं माझ्यात तोंडून ऐकायचं आहे ना. मग ऐका तो अँटिक पीस माझा आहे. हा म्हणजे मी तो एका माणसाकडनं विकत घेतला आणि मी एका पार्टीला विकणार होतो. हा त्याचे मला भरपूर पैसे मिळणार होते. माझा मरू दे. ती काकांशी कसं वागली. का काकांनी चूक केली मग त्यांना शिक्षा भोगावी लागणारच ना. प्राची आता जास्त बोलतेस. पुन्हा जर काकांबद्दल वाकडा शब्द काढलास ना तर मुस्काट फोडीन तुझं. काका माझ्यासाठी देव माणूस आहे. त्या काकांमुळे ना तुझा हा नवरा जेलच्या बाहेर पडलाय. अरे नशिबाने एवढा चांगला काका आम्हाला मिळालाय पण त्या गिरिजाला त्याची किंमत नाहीये. आता तुमचं काका पुराण बंद करा आणि आपल्याला कुठे जायचंय ते सांगा. काय ग कुठे चाललोय कुठे चाललोय. उघड्याने चालत राहा. बघू कुठे जायचं ते. बघू म्हणजे तुम्हाला पण माहिती नाहीये आपण कुठे जायचंय ते. तसं असेल ना तर मग गावाला माझ्या माहेरी जाऊ आणि तिथे राहू. हा आणि तिकडे जाऊन काय करू. आयुष्यभर त्यांचे 4 शब्द ऐकून घेऊ मी. हे बघ बायकोच्या माहेरी राहिल्या ना मी काय हातात बांगड्या नाही भरल्या आणि तिथे जाऊन काय भांडी घासू. त्यापेक्षा मी कष्ट करीन आणि हो तुम्हाला मी कधीच काही कमी पडू देणार नाही. हात पुढे कर. हात पुढे. काय कर. हात पुढे कर. हे बघ मी तुला शब्द देतो. यापुढे दारूच्या थेंबालाही मी स्पर्श करणार नाही. हे तुम्ही याआधी कमीत कमी 1760 वेळा मला बोलून दाखवलंय. तुम्ही हे म्हणता आणि मग परत दारू प्यायला सुरुवात करता. कसा विश्वास ठेवायचा मी. यापुढे दारूच्या थेंबालाही मी स्पर्श करणार नाही. हे तुम्ही याआधी कमीत कमी 1760 वेळा मला बोलून दाखवलंय. तुम्ही हे म्हणता आणि मग परत दारू प्यायला सुरुवात करता. कसा विश्वास ठेवायचा मी. तुमच्या बायकांचं ना इथेच चुकतं. आता नवरा सुधारायचा प्रयत्न करतोय तर सपोर्ट करायचा ना. पण नाही. आता पुढे तुम्ही हेच म्हणणार होता हो ना. हो पण तुला कसं कळलं. कारण हेही कमीत कमी 100 वेळा तुमच्याकडून ऐकून झालंय. त्यामुळे त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही हो. ऐकलं असशील पण यावेळी मी खरंच असं करणार आहे. दारू तर बंद करणार आहे पण नोकरी सुद्धा करणार आहे. आज जी लोक मला नावं ठेवतायत ना उद्या 30 लोक माझं कौतुक करतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हेडनर्स गिरिजा मयेकर आलेत का. गुड मॉर्निंग सर. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. सिस्टर गिरिजा अजून तरी नाही आलेत पण येतीलच इतक्यात. उत्तर एवढंच होतं आलेल्या नाहीये. गुड मॉर्निंग. काय चाललंय सर. काम करताय. हो गुड. तुमची फास्ट फ्रेंड कुठे.
तुम्ही कोणाविषयी बोलताय सर, मला नाही कळलं. बालवाडीतल्या तुमच्या मैत्रिणीविषयी विचारतोय. तुम्हाला कळत नाही कोणाविषयी बोलतोय? गिरीजा नाही आली आहे सर. करेक्ट. मग नाटक कशाला करताय? माहितीये ना कोणाविषयी बोलतोय? ती आली की केबिन मध्ये पाठवून द्या, तिला सांगा एक सरप्राईज आहे तिच्यासाठी. सिस्टर सोनल विसरणार नाही ना माझ्या केबिन मध्ये त्यांच्यासाठी सरप्राईज. सांगा ना. तुलाही काही बोलला का? हो ना, सिस्टर गिरीजा येतीलच इतक्यात एवढंच मी म्हणाले, तर भडकले माझ्यावर. त्यांचा मूड ठीक नाहीये वाटत. कधी मूड ठीक असतो याचा? तर गिरीजाला अजून काय सरप्राईज देणार आहे देव जाणे. ही फाईल रेडी कर, पेशंटला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज आहे. हा ओके, करते मी. गुड मॉर्निंग. अरे स्वप्निल, काय पोट दुखायचं थांबलं ना रे? काळजी घ्या आणि औषधं वेळच्या वेळी घे. किती गोड आहे यार ही गिरीजा. हिला सगळ्यांचं चांगलं व्हावं असंच वाटत, पण हिचं चांगलं व्हावं असं कोणालाच वाटत नाही. हा सायको अजून काय सरप्राईज देणार आहे त्यालाच माहित. गुड मॉर्निंग. सोनल, अगं कुठे हरवलीस? गुड मॉर्निंग. अगं ऐक ना. काय झालं? सायको तू यायच्या आधी तुझ्याबद्दल विचारत होता. तू आल्याला तुला केबिन मध्ये भेटायला बोलवलं, काहीतरी सरप्राईज आहे म्हणाला. मी बघते. तू एवढी शांत कशी काय असू शकते? मला कळल्यापासून मला टेन्शन आलंय. टेन्शन घेऊन काय होणार आहे? मी बघते त्यांना काय म्हणायचंय ते. तू नको टेन्शन घेस. आलीच. आता ना मला कळून चुकलंय बघ, ही दुनिया आहे ना त्यांनाच सलाम ठोकते. त्यांच्याकडे पैसा आहे, नोकरी आहे, त्यांनाच रिस्पेक्ट मिळतो. बघ मी पण आता नोकरी करणार, पैसा कमवणार, इज्जत कमवणार, माझ्या आर्याला भरपूर शिकवणार, पायलट नाही डॉक्टर बनवणार. काय आर्या हो ना? आणि त्या गिरीजाला ना माझ्या आर्याच्या हाताखाली नर्स म्हणून ठेवणार. गाडी थांबव. अरे गाडी कशात थांबवलंस? प्रसाद दादा. प्रसाद दादा खया? तू काय मागे उभा आहे? अरे हो, बायका पोरांका घेऊन एवढी मोठी बॅग घेऊन चललो. तेच तर मला वाटत ना एखाद्या नातेवाईकाला भेटायला जातस. रडायचं का तू? आपण सोडलं तर कोण आहे त्याचा नातेवाई? अरे हो प्रसाद. प्रसाद बायका पोरांबरोबर एवढी मोठी बॅग घेऊन चाललास काय? काय पिकनिकला चाललास? प्रसाद बायका पोरांबरोबर एवढी मोठी बॅग घेऊन चाललास काय? काय पिकनिकला चाललास? काय रे गपसो, काय झाला? काय काय प्रॉब्लेम झालो की काय? काका तुमच्यापासून काय लपवणार, तसंच काहीतरी झालं समजा. अरे पण एवढं मोठं प्रॉब्लेम झालो असं काय झालं काय? काही नाही काका, ते गिरीजा आणि माझ्यामध्ये वाद झाले, त्यामुळे सगळी नाती तोडून ते घर सोडून मी निघालोय. अरे बापरे, म्हणजे गिरीजान तुका घराच्या बाहेर काढल्या?
बघतस ना देवा रवळ ना तर बघतस ना. अरे माझ्या ह्या पोराक त्या गिरिजान घराच्या बाहेर काढल्या. आता काय बोला मी त्या गिरिजा. जाऊ द्या हो काका, माझा सोडा. तिने तुमचा पण अपमान केला हेच मला पटलं नाही. म्हणून मी निर्णय घेतला आणि ते घर सुटलं. तर प्राची आर्या हेच माझं कुटुंब आहे. माझं आता दुसरं कोणीच नाही राहिलंय. नाही म्हणजे आपलं म्हणायला तुम्ही आहात, त्या घराशी आता माझा काही संबंध नाहीये. काका आता आम्ही आमचा नवीन संसार सुरू करणार आहोत. किती दिवस त्या गिरिजाचा ऐकत राहायचा आम्ही. म्हणून प्राची आणि आर्याला घेऊन मी निघालो. हे काय त्यांचं सामान सुद्धा घेतलंय. आता खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघा. ह्याका गिरिजापासून आणि घरच्यांपासून माका तोडूचाच होता. पण माझं हुकमाचं एकोच जर त्या घरातसून बाहेर पडलो तर मग मी डाव खेळायचो कसो. गिरिजाक नमवण्यासाठी ह्योच हुकमाचं एको मी वापरणार होतय आणि ह्योच घराबाहेर पडलो. काय झालं काका, कसला विचार करताय? अरे आता मी कसलो विचार करतलय. एवढा सगळा माझ्या समोर ह्या घडता तो मी दुसरा विचार करीन काय पोरा. अरे मी तुझोच विचार करत. मला वाटलंच काका तुम्ही माझाच विचार करत असणार. पण काका काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं नीट करेन बघा. माझा निर्णय झालाय. इथून पुढे ना त्या घरात मी पाऊलही ठेवणार नाही. नाही नाही रे, असो टोकाचा निर्णय घेऊ नको. शेवटी त्या घर पण तुझं जाणार आहे. मान्य आहे काका, हे घर माझं आहे. पण ती गिरिजा नोकरी करते, दोन वेळेचा त्यांना खायला घालते, म्हणून ती मला ऐकवते. त्याचं काय करू? तिला वाटते ना ती उपकारच करते आमच्यावर. हो तसं काही नाहीये. असा नाही गो प्राची, असा नाही. त्याच्या मनात एवढा साचला ना तर सगळं बाहेर पडा दे. तो मार्ग मोकळ होऊन दे. कसा ना प्रसाद, हाताची पाचही बोटा सारखी नसतो. नाही काका तुम्ही काही म्हणा, ज्या माणसांनी मला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना त्या कुटुंबाशी मला काही संबंध ठेवायचा नाही.